आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर राष्ट्रवादी अर्बन सेल व नशा मुक्त सेल की ओर से शहर में अनोखा आंदोलन किया गया। सोलापुर शहर में पिछले 15 दिनों से बारिश हो रही है, जिस कारण सड़कों पर जगह जगह गड्ढे बनते जा रहे हैं और वहीं कई सड़कों में तो इतना कीचड़ जमा हो चुका है कि छोटे छोटे एक्सीडेंट हो रहे हैं। इसे देखते हुए सोलापुर महापालिका ने 2 दिनों से शहर के गड्ढों को भरने में लगी है। पिछले 5 सालों से बीजेपी की सत्ता रहने के बावजूद रास्तों को लेकर शहर में कोई विकास काम नहीं हुआ, जिस कारण नागरिकों को इतनी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इसलिए राष्ट्रवादी अर्बन सेल व नशा मुक्त सेल ने गड्ढे में उतरकर एक व्यक्ति के हाथों से पेड़ लगाकर इसका विरोध किया, क्योंकि इस व्यक्ति का इन गड्ढों के कारण ही एक्सीडेंट हुआ था। या तरुणाचं गाडी स्लिप होऊन पडल्यानं जखमी झालं आहे। अशाच पद्धतीने अख्ख्या पूर्व सोलापूर शहरामध्ये एक खड्डेमय शहर झालेलं आहे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनाज गोंधळ कारभार झालेला असताना आणि ह्या दोन माननीय आमदार देशमुख यांच्या गलथत कारभार यांच्या गटबाजीनं गेली 5 वर्ष झालं महापालिकेतील सत्ता कारभार हे असाच रेंगाळत गेला आणि यांच्याकडून कुठलीही नियोजनबद्ध अशी कुठली विकास कामाची घटना घडली नाही। त्याबरोबर हे सोलापूर शहरातील रस्ते असतील, पाणी असतील, आता तुम्ही या दमणनगर भागात गेले तर किती खड्डे आहेत किंवा या डेनिजांच्या कामात परिपूर्ण हा गचार गलिच्छ सोलापूर झाल्यासारखं वाटत आहे। आणि अशा या असतानासुद्धा माननीय आयुक्त साहेबांनी प्रशासन कारभारात असताना त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे। सोलापूरचे 2 आमदार आहेत भाजपचे, त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे। खासदार आहेत, त्यांनीही लक्ष देणे गरजेचं असताना की कुठलाही कारभार होत नाही, म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीनं हे ते आंदोलन करून पुनरुत्पादन झाड आम्ही देऊन त्यांना निषेध करत आहेत।